नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आवडते युट्यूब चॅनल ए टी बी गुरुजीवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे मित्रांनो बघा दोन नवीन याद्या या जाहीर झालेल्या आहेत तर दोन याद्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिली जी माहिती आहे ती बघूया पहिली जी यादी आहे ती बघूया तर बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकोणीस संदर्भात ही पहिली यादी आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे तर कागदपत्रे पडताळणी होणार आहे मित्रांनो तर बघा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीविषयी अपडेट आहे सिंधुदुर्ग पोलीस शिपाई ठीक आहे मित्रांनो इथे बघा कागदपत्र पडताना दिनांक जे आहे एकोणतीस दहा दोन हजार एकवीस तर ही तारीख निश्चित करण्यात ता आलेली आहे तर कागदपत्र पडताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकोणतीस दहा दोन हजार एकवीस रोजी सिंधुदुर्ग पोलीस शिपाईचं होणार आहे सकाळी मित्रांनो पाच वाजता वेळ पण दिलेली आहे बैठक क्रमांक या दरम्यान तर मित्रांनो बघा इथे सर्वात अगोदर तुम्हाला मी डॉक्युमेंट्स सांगतो कोणकोणते डॉक्युमेंट्स सा लागणार आहेत तर मित्रांनो बघा जे गुणपत्रक असतं दहावी बारावीचं म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट ते लागणार आहे दोघी पदवी पदवीधारक पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र असल्यास जन्म दाखला शाळा सोडण्याचा दाखला अधिवास दाखला जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र महिला उमेदवारांकरिता नॉन कम्युलिअर प्रमाणपत्र इथे बघा बज क इमाव डब्ल्यू एस प्रवर्गाचा दावा करणाऱ्या संबंधित प्रवर्गाचे विधिग्राह्य जात प्रमाणपत्र व उत्पन्न व प्रगत गटात नॉन क्रिमिनल मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र इथे बघा अजा अज अज्य वगडून ठीक आहे समांतर आरक्षण महिलांसाठी तीस टक्के आरक्षण माजी सैनिक याबाबतची विधिग्राह्य प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सॉरी मित्रांनो पुढे पण काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तर बघा हे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला लागणार आहेत हलके वाहन यल एम व्ही यल यल एम व्ही टी आर चालवण्याचा वैद्य परवाना असल्यास ठीक आहे ओळखपत्र पासपोर्ट मतदान कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड इत्यादी ऑनलाईन आवेदन अर्ज तुम्हाला घेऊन जायचा आहे तसेच पासपोर्ट साईज दहा रंगीत फोटो आधार कार्ड संगणक अर्थ प्रमाणपत्र ठीके एम एच सी आय टी टीके एवढे कागदपत्र तुम्हाला तिथे लागणार आहेत मित्रांनो इथे बघा दिनांक एकोणतीस दहा दोन हजार एकवीस रोजी कागदपत्र पडतानी पात्र ठरलेल्या पोलीस शिपाई पदासाठीचे जे पात्र उमेदवारांची शारीरिक पात्रता व शारीरिक चाचणी त्याच दिवशी दिनांक एकोणतीस दहा दोन हजार एकवीस रोजी घेण्यात येईल मित्रांनो मैदानी चाचणी जी आहे शारीरिक चाचणी तर ती पण तुम्हाला तिथेच घ्यावी लागणार आहे म्हणजे त्याच दिवशी होणार आहे शारीरिक चाचणी पण तुमची एकोणतीस दहा दोन हजार एकवीस या तारखेलाच होणार आहे पुढे बघा कागदपत्र पडताना व शारीरिक पात्रता व शारीरिक चाचणीसाठी हजर राहतेवेळी उमेदवारांनी कोविड नाईन्टीन नियमाचे पालन करणे बंधनकारक का तसे आहे तसेच मास्क व सॅनिटायझरसोबत घेऊन यावे जे उमेदवार दिलेल्या व वेळेत हजर राहणार नाहीत त्यांना गैरहजर समजून त्यांना भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो बघा फायनली जी लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे बघू शकता स्क्रीनवरती तर कॅटेगरी वाइज संपूर्ण लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळत आहे तर ज्या विद्यार्थ्यांची या लिस्टमध्ये नावे आलेल्या आहेत त्यांना शारीरिक चाचणीसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी एकोणतीस दहा दोन हजार एकवीस या तारखेला जायचं आहे आणि जो वेळ आहे सकाळी पाच वाजता आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो ही, मित्रा ही पहिली यादी होती दुसरी यादी आपण बघूया मित्रांनो दुसरी जी यादी आहे ती आहे भंडारा जिल्हा ठीक आहे तर भंडारा जिल्हा चालक पोलीस शिपाईविषयी ही अपडेट आहे दुसरी ही यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो शारीरिक चाचणीकरिता जे पात्र उमेदवार आहेत त्यांची ही यादी आहे दुसरी यादी तर बघा याच्यामध्ये जे विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठी पात्र आहेत त्यांची ही यादी लागलेली आहे सर्व विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये आलेल्या आहेत ते मैदानी चाचणीसाठी पात्र आहेत तर फायनली भंडारा पोलीस शिपाई चालक भरतीचं हे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची ही यादी होती तर बघा मित्रांनो इथे काय माहिती दिली ती पण आपण पन बघूया इथे बघा मित्रांनो सदर पात्र उमेदवारांची दिनांक सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी शारीरिक चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी तुमची शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे तरी पात्र उमेदवारांनी दिनांक सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी सकाळी सहा साडेसहा वाजता पोलीस मुख्यालय भांडारा येथील चैतन्य ग्राउंड येथे न चुकता हजर राहावे ठीक आहे तर मित्रांनो अशी ही माहिती याच्यामध्ये दिली आहे तर फायनली सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी शारीरिक चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर भंडारा पोलीस शिपाई चालकची जी शारीरिक चाचणी आहे ती सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी होणार आहे आणि शारीरिक चाचणीसाठी जे पात्र उमेदवार आहे त्यांची ही यादी आलेली आहे आता ही यादी आणि जी पहिली यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे या दोघीही याद्या तुम्हाला एटीपी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल अजूनपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नाहीत त्यांनी जॉईन होऊन जा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुमचे काही डाउट्स किंवा ऑपरेशन असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात आहे आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक मी घेऊन आलेलो आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच तर मित्रांनो मार्केटमध्ये गाजणारं एकमेव हे पुस्तक आहे तर अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे मित्रांनो जसेच्या तसे प्रश्न या पुस्तकातून विचारले जात आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे पुस्तक तर लेखक व संचालक जे आहेत विठ्ठल नागनाथ रावतवार आहेत तर मित्रांनो पोलीस भरती पाचशे प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे मार्केटमध्ये खूप गाजत आहे मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जसेच्या तसे प्रश्न विचारले जात आहेत परीक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार आणि जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारले जाणार मित्रांनो तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका महाराष्ट्र पोलीस राज्य राखीव पोलीस बल एसआरपीएफ रेल्वे पोलीस उत्पादन शुल्क पोलीस दारूबंदी पोलीस कारागृह पोलीस जेल पोलीस इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असं एकमेव पुस्तक आहे तर्या 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 तर या पुस्तकची किंमत आहे मित्रांनो तीनशे ऐंशी तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका तसेच इथे बघा मराठी शब्दसंग्रह आहे हे पण पुस्तक अतिशय जबरदस्त आहे एकशे वीस या पुस्तकची किंमत आहे हे पण घेऊन टाका तर मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे एकमेव पुस्तक महाराष्ट्रात गाजत आहे हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका